राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे घुग्गुस नगरीत प्रथम आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शाल आणि श्रीफळ तसंच पुष्पगुच्छ देत ओवाळणी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. तसंच महाविकास आघाडी व राष्ट्रवादीचे नेते व मंत्री यांच्या अथक परिश्रमाने घुग्गुसला नगर परिषदेचा दर्जा मिळवून दिला आहे. येत्या काही महिन्यात घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक होत आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीकरिता पूर्ण ताकदीने तयारीला लागावे असे आवाहनही केले. यावेळी राष्ट्रवादीचे भाणे शेट्टी, राजू पुनघंटी, दिनेश मेश्राम, साहिल सय्यद, देव भंडारी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.